दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्हमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी नगरसेवक आणि पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांचे निकटवर्ती असणाऱ्या संदीप देशपांडे यांनी दसरा मेळाव्याच्या मुद्द्यावरून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे। रझा अकादमीच्या मुद्द्यावर एक शब्दही न बोलणारे उद्धव ठाकरे हे हिंदुत्व सोडलं का विचारत असल्याचा टोला देशपांडेंनी लगावलाय। तसेच त्यांनी रेल्वे भरतीसाठी राज ठाकरेंच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनाचाही संदर्भ दिला। त्याचप्रमाणे त्यांनी ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांचे मेळावे म्हणजे एकमेकांना शिव्या घालण्यासाठी वापरल्यासारखं वाटल्याचंही म्हटलं। आज मुंबईमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये देशपांडे यांना पत्रकारांनी दोन दसरा मेळावे झाले, ठाकरेंचे बांतर शिंदेंचं प्रत्युत्तर, आपली पहिली प्रतिक्रिया काय, असा प्रश्न विचारला। त्यावर उत्तर देताना देशपांडे यांनी मलाही नळावरची भांडणं वाटली असं मत त्यांनी व्यक्त केलं। मला कोणाचंही बाण दिसले नाही, कोणाचंही प्रत्युत्तर दिसलं नाही। लोकांना वाटलेलं की शिवतीर्थावर आपल्याला विचारांचं सोनं लुटायला मिळेल, पण ज्या पद्धतीने दसरा मेळावा झाला तो पाहता नळावरची भांडणं आणि उणीधुणी दिसली। म्हणजे माझी बादली पुढे का सरकवली, तुझी बादली पुढे का आली, या लेव्हलचा तो दसरा मेळावा होता। ज्या पद्धतीने मुद्दे मांडण्यात आले त्याच विचाराचं सोनं नव्हतं। मला वाटतं एकमेकांना शिव्या घालायला या मेळाव्याचा उपयोग झाला, असं देशपांडे यांनी म्हटलंय। ब्युरो रिपोर्ट, संध्या लाईव्ह। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।